आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लागलेले सन्माननीय प्राध्यापक शिव कदम सर इथे आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण एकांकिका महोत्सवाचे परीक्षण करण्यासाठी बहिस्त परीक्षक म्हणून सन्माननीय ज्ञानदा कुलकर्णी मॅडम इथे उपस्थित आहेत. मी विभागाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, सर्व रसिक प्रेक्षकांचे, उपस्थित प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आजच्या या मंगल प्रसंगी पुनश्च स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्या विभागाच्या प्रथेप्रमाणे या एकांकिका महोत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी, या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यासाठी मी समस्त मान्यवरांना विनंती करते की त्यांनी नटराज पूजन करून दीप प्रज्वलन करावे. समस्त मान्यवरांना विनंती की त्यांनी नटराज पूजन करावे. एकांकिका महोत्सवाच्या अंतर्गत
मी सर्व दिग्दर्शकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. मी सर्वांचे नाव घेते आपल्या इथे. भेडिया या एकांकिकेचे लेखक भुवनेश्वर आणि दिग्दर्शक आहेत इमान खान. इमान खान मंचावर या, लवकर लवकर या. गोपाल वाघमारे, गोपाल वाघमारे अल्पभूधारक ही एकांकिका आहे आणि त्याचे दिला श्याम डुकरे. कॅनव्हस की मौत अश्विनी बिद्रे. त्यानंतर मुक्ती, लवकर त्यांनी विचारमंचावर रंगमंचावर यावे विद्यार्थ्यांनी. त्यानंतर आदिम अक्षर राठोड हे त्याचे दिग्दर्शक आहेत. कल्की, कल्की संगीता नाटकर ही दिग्दर्शिका आहे. कारखाना, कारखाना नंदू वाघमारे. सर्जरी, सर्जरी रुमा, रुमा आप जल्दी मंच पर आइए. त्यानंतर लज्जा दैवी सोडून विठ्ठल बोबडे. माय संतोष शेटे, संतोष शेटे यांनी हे लिहिलेलं आहे की एकांकिका आणि त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. दुर्गा हे एकांकिका दुर्गेश्वरी अंबोरे. भारतीय आदित्य इंगळे. पछाडलेला सुदाम केंद्रे. गावा, गावात शवागाराचा चौकीदार, शवागाराचा चौकीदार नैना टेंभुर्णी. कृपया विचार मंचावर यावे. या सगळ्या आमच्या दिग्दर्शकांचे आपण स्वागत करणार आहोत. कुलगुरू सरांच्या हस्ते आपण या सर्व दिग्दर्शक विद्यार्थ्यांचे आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करते सरांना की आमच्या या विद्यार्थ्यांचे मनोबल त्यांनी वाढवावे आणि त्यांचे स्वागत करावे. पुष्पगुच्छ द्या. म्युझिक लावायला सर ते दोन्ही नाही म्युझिक. इमान खान, रुमा भाबरी, रुमा रुमा भाबरी, इमान खान, गोपाल वाघमारे, श्याम डुकरे. सहभाग नोंदवला. विशेष करून पुरातत्व विभागाचं जे औरंगाबाद केंद्र आहे
त्या अंतर्गत पथनाट्य सादरीकरण झाले, त्याप्रमाणे औरंगाबाद विभागाचं दामिनी पथक आले, त्याकरता देखील आपल्या विद्यार्थ्यांनी पूर्ण संपूर्ण शहरभर पथनाट्य सादर केले सर. औरंगाबाद आकाशवाणीच्या माध्यमातून इथे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कलाकारांना एक आकाशवाणीवर संधी मिळावी कलावंत म्हणून तो देखील इथं एक भाग घेण्यात आला होता. एक आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इथल्याच दोन विद्यार्थ्यांचं औरंगाबादच्या केंद्रावर आकाशवाणी केंद्रावर सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना एक दिवस रेडिओ जॉकी म्हणून तिथे संधी मिळाली होती. रेडिओ जॉकी म्हणून तिथे बोलण्याची संधी मिळाली होती. त्याचं प्रक्षेपण औरंगाबादच्या बाहेर देखील झालं. अशा विविध ऍक्टिव्हिटी आपल्या या नाट्यशास्त्र विभागामध्ये आम्ही घेतच आहोत. विविध परत येत्या शैक्षणिक वर्षामध्ये विविध कार्यशाळा घेण्याचा देखील मानस आहे सर. आता नुकतेच आपण बघत आहोत 1973 साली नाट्यशास्त्र विभागाची स्थापना झाली आणि 50 वर्ष आता पूर्ण होत आहेत. तर येत्या या शैक्षणिक वर्षापासून आपण विविध कार्यक्रम घेण्याची एक योजना आहे, ज्यामध्ये बालनाट्य शिबिर असतील, त्याप्रमाणे विविध कार्यशाळा असतील, विविध आपल्याच विभागातून पासआउट झालेले जे काही विद्यार्थी आहे पण आता ते ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, चित्रपट क्षेत्रात आहेत, त्याचप्रमाणे नाटक क्षेत्रात आहेत आणि विविध कला क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत, त्यांचं विशेष करून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी माननीय कुलगुरू सरांचं आणि संपूर्ण प्रशासकीय पातळीवर असलेल्या संपूर्ण जितके आपले श्रेष्ठ कर्मचारी आहेत त्यांचं देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं, त्याचीही आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या वर्षामध्ये ती पण आम्हाला मदत मिळेल. मी पुन्हा एकदा नाट्यशास्त्र विभागातर्फे या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्याला अध्यक्ष लाभलेले आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर यांचं मनापासून स्वागत करते. आणि पुढील येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमचं आम्हाला कायम मार्गदर्शन लाभू द्या सर, कारण तुम्ही जसं वैशाली मॅडम म्हणाल्या तुम्ही दिलेले कौतुकाची थाप ती आम्हाला अधिक उत्साह देणारी ठरते आणि अधिक आम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते. मी सरांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कुलसचिव आहेत डॉक्टर साखळे सर, त्यांचं देखील मी स्वागत करते. त्यांनी वेळात वेळ काढून इथे आपली उपस्थिती दर्शवली, त्याचप्रमाणे त्यांचंही आम्हाला खूप मार्गदर्शन असतं. त्यांचे मी आभार मानते आणि भविष्यातही त्यांच्याकडून मी अपेक्षा करते मदतीची. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आपल्याच विद्यार्थ्याचे आपल्या विभागाचे माजी विद्यार्थी जे आता 25 वर्षापासून चित्रपट क्षेत्रामध्ये एक दिग्दर्शक म्हणून एक पटकथाकार म्हणून नावाजले गेलेले आहेत ते शिवकदम सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांची पण आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याकडूनही आम्ही अपेक्षा करतो की विभागासाठी सर या येत्या 50 वर्ष आपण जे पूर्ण झाले त्यानिमित्ताने ज्या कार्यशाळा घेणार आहोत तर तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सुद्धा या प्लीज. त्याचप्रमाणे मी आता फार काही बोलत नाही कारण बोलत राहण्यापेक्षा आपण कृतीतूनच आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि सर तुमचं आम्हाला नेहमीच मदतीचा हात असतो. कुलगुरू सर आहेत, कुलसचिव सर आहेत, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण विद्यापीठाचे जे काही महत्वाचे आपले सगळे जे काही अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची आम्हाला मदतच असते. हे प्रास्ताविक मी थांबवते. फक्त एवढंच म्हणते सर, हा परीक्षेचा भाग जरी असला तरी विद्यार्थ्यांमध्ये आपण परीक्षा देत आहोत असली कुठलीच भीती नसते, तर आपण हे आनंदाने करत आहोत. म्हणजे आपले हे इथे झालेले जे काही नाटके आहेत त्याचे प्रयोग आहेत ते आपण ग्रामीण विभागापर्यंत नेता येतील का याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्या रीतीने आम्ही पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही त्यांना सहाय्य करतो की तुम्ही इथं तालमी घ्या आणि तुम्ही नाटकाचे प्रयोग उभे करा आणि ते प्रयोग आपल्याला खेड्यापाड्यांपर्यंत नेता येतात का. एक अनुभव सांगते, नटसम्राट या नाटकाचे आम्ही व्यावसायिक 5 प्रयोग केले होते सर. आणि त्या गुंजोटी, कळंब, उस्मानाबाद म्हणजे उस्मानाबाद केंद्राचं जे काही सुरुवात झाली होती तर त्यावेळी आम्ही पहिला प्रयोग तिथे सादर केला होता. आणि औरंगाबादमध्ये त्याचे 2 प्रयोग झाले. असे 5 व्यावसायिक आम्ही प्रयोग केले. गुंजोटी आणि कळंब सारख्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून या नाटकाला खूप प्रतिसाद मिळाला. अगदी ओपन थिएटरमध्येही तो प्रतिसाद आम्हाला मिळाला. ते पाहून असं वाटतं की आता आपण पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी इकडे वळावं आणि रेपर्टरी थिएटर आपल्याला डेव्हलप करता येतं का याचा पण आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर येणाऱ्या वर्षामध्ये आता आपण बघत आहोत की